Kasinat Maharaski. Yay! Sadguru Kasinat Maharaski. Yay! नमस्कार, मी रमाकांत हसगुडे, महाराष्ट्र जीवन न्यूज, उस्मानाबाद। तर आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचं वारं व्हायला चालू आहे, रणधुमाळी चालू आहे आणि ग्रामपंचायतचे रिपोर्ट घेत घेत आपण जिल्हाभर फिरत आहोत। तरी पण आज उस्मानाबाद तालुक्यातील इरला या गावी ग्रामपंचायत निवडणुकीचा रिपोर्ट घेण्यासाठी आलो असताना या ठिकाणी विकास सोसायटीचं मतदान चालू होतं आणि त्या निवडणुकीमध्ये एका पॅनलचा विजय झालेला आहे। तर आपण त्यांच्याशीच, जे विजयी उमेदवार आहेत ते उमेदवार आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशीच या निवडणुकीविषयी आपण चर्चा करूया। तर आपले पॅनल प्रमुख कोण आहेत? आप्पा, आपलं नाव सांगा। चागजवली बॉक्सेट सागर। बरं, आपलं पॅनलचं नाव काय होतं? शेतकरी विकास पॅनल। शेतकरी विकास पॅनल, सोसायटीचं पॅनल। कोण्या पक्षाचा पुरस्कार इतिहास काही? भारतीय जनता पार्टी पुरस्कार। पुरस्कार म्हणजे 1980 पासून कार्यक्रम लोकांना वाढवलंय, सभावलंय, नीट व्यवस्थित माल वाटप केलाय। बरं, हे सोसायटीचं मतदान झालं, निवडणूक झाली, एक कुण्या मुद्द्यावर मुद्दा, विकासाचा मुद्दा असतो वगैरे, कुण्या मुद्द्यावर आपलं इलेक्शन झालं वगैरे असं काय सांगता येईल का? सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणात आतापासून सद्गुरू काशीनाथ महाराजाच्या कृपेनं आपच्या नेतृत्वाखाली आतापासून 40-50 वर्ष झालं त्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीचं काम, ग्रामपंचायतीचं काम चालू आहे आणि त्या त्यांच्यावर स्वच्छ कारभार त्यांच्यावर विश्वास ठेवून सगळ्या गावकऱ्यांनी, सर्वपक्षीय लोकांनी, सर्वांनी मिळून एकजुटीनं मिळालेला हे सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणातला हा विजय आहे। तर या गावामध्ये फक्त स्वच्छ कारभार आणि पूर्वीपासून जे आप्पाचं नेतृत्व गावावर होतं त्यामुळं सगळ्या मतदारांनी त्यांच्या पॅनलला विजयी केलेला आहे। आता मला वाटतंय आपलं ग्रामपंचायतचं पण इलेक्शन आहे, ग्रामपंचायतला आपला पण पॅनल असेल। समता, बंधुता व एकता, सर्व ग्रामविकास परिवर्तन पॅनेल हे उभा सगळ्याच्या सहकार्यानं, सगळ्या गावकऱ्याच्या यांनी उभा राहिलेला पॅनेल आहे। तर या ठिकाणी 18 तारखेला ग्रामपंचायतचं पण मतदान आहे आणि ग्रामपंचायतसाठी सरपंच पदासाठीचे उमेदवार हे अण्णा पाटील आहेत आणि एकता, समता आणि बंधुता हे पॅनलचं नाव आहे आणि यांना आज विजय मिळाला तसं ग्रामपंचायतला पण विजय मिळेल अशी यांची अपेक्षा आहे। आणि ग्रामपंचायतसाठी ग्रामपंचायत पॅनलमध्ये समजा तुमचा पॅनल निवडून आला तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी आपण काय कराल, असं काय नियोजन आहे का ठरलेलं, किंवा आपला जाहीरनामा काय आहे? आतापर्यंत गावाचा जर विकास व्हायचा असेल तर सर्वप्रथम शिक्षण ही गावाची मूलभूत गरज आहे आणि शिक्षणाशिवाय लोकांचा विकास होऊ शकत नाही। तर माझं पहिल्यापासूनचं ध्येय आहे की गावात आमचे आतापर्यंत 20 MBBS डॉक्टर आहेत आणि गावाचा जी विकास आहे तो आमच्या शिक्षणाच्या माध्यमातून आहे आणि मी प्राधान्याने शिक्षणासाठी अतिशय तळमळीनं काम करणारा 15-20 वर्षापासूनचा एक कार्यकर्ता आहे सामान्य सगळ्यांचा गावाच्या। मी म्हणजे सरपंच पदाला जरी उभा असलो तरी जे आज माझे जे बांधव आहेत ही सगळे स्वतः म्हणजे सरपंच पदाचे उमेदवार आहेत, एकटा अण्णा पाटील नसून मला उभा केलेले हे सगळ्या बांधवांनी आहे की मी स्वतःला सरपंच किंवा मी एक वेगळा आहे असं म्हणणारा मी माणूस नाही। मी म्हणजे सर्वांचंला एक प्रतिबिंब आहे या स्वरूपात काम करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे गावाने। समजा याच्या आधी पण मी 2 वेळेस निवडणूक लढवलेली आहे पण माझं काम आताच्या राजकारणाच्या पूर्ण वेगळ्या स्वरूपाचं आहे। मी व्यसनी नाही किंवा तंबाखू खात नाही किंवा राजकारणात जे आज गोष्टीचा अवलंब केला जातो त्याच्यापासून मी कसं दूर आहे आताच्या काळातल्या राजकारणा त्या गोष्टीपासून आणि त्याचप्रमाणे माझ्या मागं पाठीमागं जनता पण त्याच पद्धतीची आहे म्हणून आज मी तिथं उभा आहे। आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे, आपलं इरला गाव
इरला गाव ही गुराळाचा इरला म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये गुराळासाठी इरला गाव प्रसिद्ध आहे. म्हणजे उद्योग म्हणा, शिक्षणाचं तर तुम्ही सांगितलंच, त्यासाठी उद्योग किंवा अजून काय बेरोजगारी दूर करण्यासाठी असं काय प्लॅनिंग आहे का तुमचं काही? बेरोजगारीसाठी सध्या आमच्या इथं गुराळाचा भरपूर प्रमाणात आज जे गुराळे आहेत 7-8 बरं का, 7-9 गुराळाच्या माध्यमातून जे गुराळ चालवणार आहेत त्यांच्या माध्यमातून जर कुठल्या शासनाची स्कीम येत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मी निश्चित प्रयत्न 100% करीन असं मी आश्वासन देतो. त्याचप्रमाणे मी शेत रस्ता रोजगार हमी किंवा आमच्या गावाला स्मशानभूमी दोन्ही कुठंच बांधलेली नाही त्याच्यासाठी पण विशेष करून प्रयत्न करेन. तसेच इरला ते टाकळी रस्ता बऱ्याच दिवसापासून राहिलेला आहे, पेयजलचं अर्ध काम राहिलं आहे, ते करण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करीन, कटिबद्ध राहीन. तर आपल्या ह्या उस्मान तालुक्यातील इरला गावामध्ये ग्रामपंचायतचा निवडणूक आणि सोसायटीची आज निवडणूक झाली, या पॅनलनं विजय मिळवला, बहुमतानं विजयी झालेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा केली आणि ग्रामपंचायतीसाठी यांचं पॅनल आहेच, सरपंचपदाचे उमेदवार आहेत, त्यांच्याकडून ते गावासाठी काय करणार आहेत त्याविषयी आपण अपेक्षा जाणून घेतलेल्या आहेत. शक्यतो शिक्षणावर भर, गावामध्ये 8-10 MBBS एवढ्या लहान गावात 8-10 MBBS होणं ही लहान गोष्ट नाही. MBBS झालेत आणि 10-12 गुराळं, इतकं गुराळचं मोठं गाव, उद्योजक आहेत आणि त्या उद्योगामधून बऱ्याच जणांची बेरोजगारी म्हणजे इथं नाहीच असा विषय आहे. आणि जे काय यांचं रस्ते पाणी बाकीच्या योजना आहेत त्याविषयी यांचं नियोजन आहे, फ्रेश उमेदवार आहेत आणि काही गावकऱ्याचं सुद्धा मत आहे की आम्ही यांना निवडून देऊ. रमाकांत हसगुडे, महाराष्ट्र जीवन.